हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणाऱ्या डाळीच्या पिठाच्या तिखट कडाकण्या कशा करायच्या यासाठी मी तीन कप डाळीचं पीठ एक कप मैदा आणि ज्या वाटीनं डाळीचं पीठ घेतलं आहे त्यांनीच अर्धा कप तेल आणि हळद एक अर्धा चमचा असं घेतलं आहे त्यानंतर मसाल्यासाठी मी इथं एक चमचा ओवा एक चमचा जिरे मिरच्या कोथिंबीर आणि मीठ घेतलं आहे आता जो मसाला आहे तो मी मिक्सरला वाटून घेणार आहे म्हणजे मिरची कोथिंबीर जिरे आणि ओवा मीठ आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हिंग पावडर घालते आहे एक अर्धा चमचा एवढी आणि हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे आता मिक्सरला वाटून झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे डाळीच्या पिठामध्ये म्हणजे या पिठामध्ये मी ते घालून घेते आहे आणि तेल वगैरे सगळं घालून छान मळून घेणार आहे आधी सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मी हे दुधात मळणार आहे आधी हे चांगलं मी एकजीव करून घेते आपलं मिश्रण एकजीव झालं आहे हां असं आपण चेक करून बघू शकतो की ह्याला तेल बरोबर झालं आहे का अशी मूठ करून बघायची त्याची आणि मी तर दूध घेतलं आहे दूध अगदी कमी लागतं याला ॲक्च्युली दुधामध्ये केल्यामुळं एकदम छान खुसखुशीत होतात कडाकण्या आणि तेल कमी ओढतात मी तर छान असं मळून घेते हे साधारण इतकं मऊ व्हायला पाहिजे आता हे झाकून ठेवायचं आपल्याला चांगलं एक तासभर आपल्याला ते झाकून ठेवायचं एक तास झाला आहे पीठ भिजलं आहे इथं मी फूड प्रोसेसरला पीठ लावून घेते आहे तुम्ही हवं तर मिक्सरला पण लावून घेऊ शकता किंवा चेचून घेऊ शकता आता मी ह्याचे गोळे करून घेणार आहे साधारण एका लिंबाच्या आकाराचे गोळे करायचे साधारण तेवढ्या ह्याच्यामध्ये माझे बत्तीस गोळे झाले मैदा घेऊन इथं मी हे लाटून घेते साधारण इतकं पातळ आपल्याला लाटायचं आहे ह्या कडाकड्या खूपच छान लागतात टेस्टला इथं माझ्या बऱ्यापैकी लाटून तयार आहेत अशा कलरवर आपल्याला त्या तळून काढायच्यात खूप फास्ट होतात ह्या ॲक्च्युली आणि टेस्टला तर खूप मस्त लागतात ह्याच्यावर कांदा कोथिंबीर टोमॅटो घालून तुम्ही सर्व करू शकता कोणाला ते ना वगैरे पाहुण्यांना बघा अशा छान गुलाबी रंगावर आपल्याला त्या करून घ्यायच्या अशा रीतीने तयार आहेत आपल्या डाळीच्या पिठातल्या तिखट कडाकण्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching.